आपण काय दाखवतोय बर चायनीज ब्रेडचं हे रेसिपी आपल्या समोर लवकर केलेली आहे चायनीज ब्रेडची रेसिपी समोर बघतोय मित्रांनो त्यासाठी आता हा कोबी बारीक असा कापून घेतला जाईल समोर समोर बघू शकता तुम्ही हा कोबी पहिल्यांदा कापून घेतला जातो चायनीज पदार्थ म्हटलं की कोबी आलाच तर ह्या छान असा कोबी आपल्या समोर आता कट करून घेतलेला आहे दरवी दादा फ्रेश कोबी वापरताय फ्रेश कोबी रोजच कापताय आपण रोज फ्रेश कोबी आणतोय मार्केटमधून फ्रेश बर तरी आपल्याला रोजचा आपला मंचुरियन चायनीज आणि इतर चायनीजच्या ह्याला मिळून आपल्याला टोटल आपण 40 किलो कोबी वापरतो 40 किलो रोजचा कोबी लागतोय डेलीचा 40 किलो लागतोय ओके 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 रोज आपण डायरेक्ट मार्केटमधून अवेलेबल करतो ओके आता मागवलेत आपण ओके हे काय घेतो आता हे फ्राई नूडल्स आहेत फ्राई नूडल्स आहेत ओके हे बी बिना ऑइल आहेत तुम्ही पाहू शकता ऑइल फ्री आहेत ऑइल फ्री आहेत एकदम ओके ओके हे तुम्हाला ऑइल फ्री थोडं आपण त्याला मग असे कस्टमर सांगत होते की मंचुरियन सुद्धा तुम्ही ऑइल फ्री बनवताय आपण मंचुरियन सगळं ऑइल फ्री बनवतोय बर ऑइल फ्री बनवताय मंचुरियन वा वा ओके सगळं कस्टमरच्या समोरच असते समोरच आपण वापरतोय समोरच करताय सगळं समोर असतं ओके 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 आता आपण बघतोय चायनीज भेळ तर समोर फ्राय नूडल्स घेतलेले आहेत आणि कोबी कापून घेतलेला आहे पुढची रेसिपी आपण आता बघूयात दादा आपलं नाव सांगा हा माझं नाव राजेंद्र माने ओके राहणार कुठले सांगलवाडीचं आहे मी सांगलवाडीचं आहे हा सांगलवाडी स्टॉलवरती कधीपासून येतात आपण मला जवळजवळ आता 3-4 वर्ष झाले मी याच्यापाशीच येतोय बरं काय वैशिष्ट्य काय सांगा वैशिष्ट्य म्हणजे कोबी मंचुरियन हा पदार्थ आहे की नाही हा खूप छान करतोय त्यामुळे मी दरवेळी संध्याकाळी जाताना नाही घेतल्याशिवाय जात नाही घरी पार्सल घेऊनच जातो आणि इथं खाऊन जातो हो रोजच्या रोज घेऊन जातो काय वैशिष्ट्य काय कोबी मंचुरियनचे वैशिष्ट्य म्हणजे छान पैकी तयार करतो हा म्हणजे असं काय भेसळ विसळ वगैरे काही नाही आहे जी समोरच तयार करून देतो पाहिजे तसं आपल्याला तिकट पाहिलं असं तिकट करतो मीडियममध्ये आपल्या लहान मुलांना वगैरे पाहिलं असलं लहान मुलांचे त्या पद्धतीने हा करतो ऑइल फ्री असतं ऑइल फ्री आहे ते मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा भांडं गरम करून घेतले आणि तेल सोडले थोडं जिंजर गार्लिक पेस्ट घातलेले आपण जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेलं आता कट केलेला कोबी टाकतोय ओके आता कट केलेला हा कोबी टाकला जाईल यामध्ये कोबी टाकून याला फ्राय करून घेतोय आपण ओके फ्राय करून घ्यायचा आता तर समोर आपण चायनीज भेळची रेसिपी बघतोय मित्रांनो आता कोबी आता फ्राय करून घेतला त्यानंतर आपण त्यात फ्राय नूडल्स टाकतोय ओके हे फ्राईड नूडल्स आहेत फ्राईड नूडल्स टाकलेले आहेत समोर तर मित्रांनो प्रत्येकालाच आवडणारी अशी चायनीज भेळ आपल्यासमोर तयार होते आणि हे आता आपण गरम मसाला टाकतोय थोडा ओके थोडा गरम मसाला टाकला जाईल तर मित्रांनो आपल्या समोर आता चायनीज भेळ तयार होते बरोबर ना दादा ओके आता थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलं जाईल साखर ओके साखर थोडी टाकलेली आहे चवीप्रमाणे ओके काळं मीठ टाकलं जाते मित्रांनो भेळ म्हटल्यानंतर आंबट तिखट गोड अशी सगळी टेस्ट आली पाहिजे ओके आंबट सोया सॉस टाकलेला आहे आता ओके थोडासा चिली सॉस ओके आता हे व्यवस्थित अजून एकदा गरम करून घेतलं जाईल मित्रांनो आपल्या समोर आता तयार होते ते म्हणजे चायनीज भेळ तर फ्राईड नूडल्स जे होते ते आता थोडे सॉफ्ट झालेले आहेत आणि ओके कडकच राहतात ओके तुम्ही भेळ खाताय हां त्या भेळच्या ऐवजी म्हणजे त्याचे चिरमुरे वापरले जातात ओके तर आपण हे फ्राईड नूडल्स वापरतोय हां सेम तुम्हाला भेळ सारखीच टेस्ट येणार बर गोड लागणार तिखट लागणार आणि यामध्ये आपण गोड आणि तिखट हवे तेवढं कस्टमरच्या हिशोबावर ओके आपल्याला हवी तशी गोड तिखट कमी जास्त होईल सेम चिरमुरे खाल्ल्यासारखे लागणार तुम्हाला ओके मीठ वेगळा येणार चिरमुरे आणि हा फ्राईड नूडल्स शेवा एक ओके 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 हा चायनीजमध्ये प्रकार केला ओके समोर बघू शकता प्लेट सजवून ठेवलेले आणि ह्या प्लेटमध्ये भेळ ही काढून घेतली जाईल वा तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही चायनीज भेळ आपल्यासमोर मित्रांनो तयार आहे थोडंसं कोबी टाकला आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे बस तर ही चायनीज भेळ आपल्यासमोर आता मित्रांनो तयार आहे तर मित्रांनो इथं मेनू कार्ड दाखवतोय मी आणि रेट तुम्ही चेक करू शकता
ओके ओके मंचुरियन चा सूप घातलाय ऑइल फ्री आहे पूर्ण यात ऑइल घातलंच नाही आपण डायरेक्ट मंचुरियन चा सॉसेस घालून पाणी तयार करून घेतले आता आपण थोडी मसाला घालतोय हा मसाला घालून थोडं मीठ घालतोय वरून तिखट घालतोय आणि आपण शुगर साखर वापरतोय ही साखर घालतोय आपण थोडी साखर घालून थोडं हे करतोय मित्रांनो आता हे मंचुरियन टाकले जातील मित्रांनो तर ऑइल फ्री मंचुरियन आपण आपल्या समोर बघतोय तर ऑइलचा अजिबात वापर न करता हे ऑइल फ्री मंचुरियन आपल्या समोर आता तयार होत आहेत मित्रांनो हे काय ओके 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 ऑइल वापरत नाही कोण वापरलं हां दाखवा जरा ते तर मित्रांनो कॉर्नफ्लॉवरची पेस्ट केलेली आहे आणि ही थिकनेससाठी वापरली जाते इथं तर ऑइल फ्री आणि थिक असे मंचुरियन्स आपल्यासमोर तयार आहेत दादा मंचुरियनच्या प्लेटचा रेट कसे आहेत हाफ 30 रुपये फुल 50 आहे ओके फुल 50 रुपये ओके तर मित्रांनो मंचुरियन आता रेसिपी आपल्यासमोर तयार होती आहे आणि समोर बघू शकता इथं वेटिंगला आपले मंडळी थांबलेले आहेत सगळे ओके तर स्टॉलवरती बघू शकता तुम्ही मित्रांनो गर्दी खूप आहे आणि पार्सल आणि ओके जास्त करून पार्सलच जाते ओके तर पार्सल समोर आपल्या तयार व्हायला लागतो मित्रांनो नाव काय आपलं श्रावण राहणार समडोळी दोन ते तीन वर्ष झाले काय आलं काय घेतात मंचुरियन मंचुरियनच घेतात क्वालिटी एकदम बरेच स्टॉल आहेत सगळीकडे काउंट बघितले पण सगळीकडे स्टॉल बघितले पण इथंच आपली क्वालिटी चांगली आहे त्यामुळे इथेच येतोय आम्ही खायला संभवित पण नाही कुठे माझं नाव विजय कोळे आहे आपल्या गाड्याचं नाव श्री स्वामी समर्थ व्हेज गोपी मंचुरियन आहे अँड चायनीज सेंटर आपण चायनीजमध्ये आपल्याकडं राईस मिळतो आहे परत नूडल्स मिळतो आहे परत मंचुरियन आहे चायनीज भेळ आहे आणि आपण 1000 राईस आहे तर आपल्याकडं मंचुरियन हाफ 30 रुपये रेट आहे आणि फुल 50 आहे आणि आपल्याकडं राईस आहे नूडल्स आहे मंचुरियन आहे ह्याचा हाफ 40 रुपये रेट आहे आणि फुल 70 रुपये आहे आणि यामध्ये 1000 राईस म्हणून आपण सगळं काढलेलं आहे तर कुणाला तर लोकांना वाटते की आपण कॉम्बो खाऊया सगळं मिळून तर त्यांच्यासाठी आपण काढलेला आहे 50 रुपये हाफ आहे आणि फुल 90 केला आहे नाव सांगा आपलं माझं नाव श्री हर्षी कांबळे मी या सरकारी जागी येत असते काय आवडते आपलं चायनीज भेळ आवडतो हो काय वैशिष्ट्य काय सांगा काय त्यांचे चायनीज भेळ करण्याची एक मी भरपूर ठिकाणी खाल्लो पण ह्यांची जी क्वालिटी आहे आणि ह्यांची जी करण्याची हे आहे ते आपल्याला आवडते माझं नाव विजय कोळे आहे आपल्या गाड्याचं नाव श्री स्वामी समर्थ व्हेज गोबी मंचुरियन अँड चायनीज सेंटर आहे पत्ता टिळक चौक गणेश बेकरी शेजारी आहे आपण अरुण ब्रिज शेजारी आहे आपण तिथं आला तर आपल्याकडे येऊन तुम्ही नक्की ट्राय करा आपण सब प्युअर व्हेजमध्ये आहे सगळे आपल्याकडे व्हेजचा आयटम आहे चायनीजमध्ये राईस मिळतोय नूडल्स मिळतोय परत चायनीज भेळ आहे मंचुरियन आहे आपल्याकडं आणि 1000 राईस म्हणून आपण एक स्पेशल डिश काढलेली आहे परत तुम्ही त्याचा रेट मी तुम्हाला सांगतो हाफ जे मंचुरियन आहे ते 30 रुपयाला हाफ आहे आणि फुल आहे 50 रुपये आणि राईस नूडल्स चायनीज भेळ हे जे आयटम आहेत याचे हाफ 40 रुपये आणि फुल 70 रुपये आहे ह्यामध्ये आपण एक कस्टमरसाठी स्कीम काढलेली आहे तुम्ही 100 रुपयेमध्ये कोणतेही 3 आयटम खाऊ शकता आपल्याकडे येऊन तुम्ही इथं सांगितलं आम्हाला स्कीममधलं दादा खायचं आहे तर 100 रुपयेला 3 आपण आयटम देतो आहे त्यामध्ये आपलं तुम्ही 2 आयटम चॉईस करू शकता एक चायनीज भेळ किंवा राईस नूडल्स याच्यामध्ये मंचुरियन हे कंपल्सरी असते आणि जर तुम्ही आपल्या एक पेजचं म्हणजे आपण गाड्याच्या नावाने एक थोडं एक इमेज तयार केलं ते इमेजची जर तुम्ही स्टोरी ठेवला तर आपण त्यांना 10% ऑफ देतोय जर तुम्हाला 20 कमेंट आल्या तर तुमच्या 20 कमेंट काय पण असू द्यात थम असू दे किंवा काय पण असू द्या ह्या व्हिडिओला जरी तुम्ही आपल्या लोकां जर शेअर केला आणि तुम्ही चॅनलवर बघून आलो म्हणून सांगितला
तरी भी आपण तुम्हाला त्यातून तुम्हाला ती स्कीम तुम्हाला लागू करू, तर तुम्ही नक्की विजिट करा आणि आम्हाला रिस्पॉन्स काय आहे ते सांगा. आणि काय फोन नंबर सांगा? माझा फोन नंबर आहे 93 888 627. तर मित्रांनो, चायनीज बेळ घेतलं आहे समोर, बघू शकता तुम्ही. तर चायनीज बेळ तयार आहे आपल्यासमोर, जरा टेस्ट करून बघूयात आपण. तर गरमागरम चायनीज बेळ. सुपर मित्रांनो, खूप छान अशी चायनीज बेळ केली आहे. तर सगळे पदार्थ तुम्ही ट्राय करा आणि इथं स्टॉलवरती या. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.